कोणताही माईक चालू राहणार नाही आणि सर्वांनी शांततेनं हा कार्यक्रम आस्वाद घ्यावा अशी विनंती. धन्यवाद. मराठा समाज खारघर यांच्या वतीनं आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व खरतर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं सारं राहडगाडगं बाजूला सरून शिवप्रभूंचा जागर करूया असं म्हणतात. त्यांच्या त्या विचारातून असा एखादा सोहळा उभा राहतो. त्या सगळ्या मराठा समाजाच्या शिलेदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. प्राचार्य बी ए पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. खर तर परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पूर्ण येऊन माझ्या अंगावर आदळला, तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटलं, अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोलपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं, ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला साधतं, त्याला यश जिंकता येतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील. स्वराज्य निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झालं. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. खरं तर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं, पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं, स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्वमजे माझ, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच थुंकलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मी त्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, भरवली आणि मग मातीसाठी लढायला, झुंजायला, मरायला माणसं सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर बघा ना, तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं, तानाजी एवढा कोंडाना घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. की विशाळगडावरनं निघणाऱ्या बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी तेवढी खिंड लढवा, मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. दिला काय महाराजांनी माणसांना? माणसं काम मरायला तयार झाली. महाराजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये, हे माझं राज्य उभारत नाही म्हणून ये. शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे, तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी बळी सुरक्षित
सुरक्षित राहाव्यात तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी मुलींची अब्रू राखावी तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर सुखाचं छत्र उभारावं तर ये, कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःचं राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली आणि मग बघता बघता तानाजी बाजी यशाजी कोंडाजी कडतोजी अशी शौर्यशाली धुरंधरांची मांद्याली स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली. खरं तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत. अहो महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी तानाजी सरदिशी पुढे यायचं राजा म्या 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 जाणार तसा बाजी म्हणायचं ताना कुठं निघाला पुढं आम्ही हे न बाजून ती काय नाही राजा एवढा वापला आपण जाणार राजा आपण लढणार राजा तसा खस्तीशी तानाजी यायचा अ बाजी गावापासून नंबर लावून बसलो का ही मोहीम आपली आपण जाणार राजा आपण लढणार. पहिला काळ आहे माणसं मरायला तयार आहेत हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या स्वराज्याचं सगळ्यात मोठं. नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली. शहाजी राजांच्या सांगण्यावरून मासा जिजाऊ पुण्यात आल्या उदो झालेलं पुणे भकास कंगाल झालेलं पुणे रायरावानं गडावाचा नांगर होता सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकली त्याच भूमीत एक पहार उरलीये तुटकी वाल फुटकी कवडकी अडकवलीये आणि सांगितलं इथल्या रयतेला तिथं वस्ती करणं अशुभ जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल आणि माणसाच्या भयानं परगंदा झाली सह्याद्रीच्या निवेड दऱ्या फऱ्यात गिरलं कडका फऱ्यात जो मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा हट्टा असं झाला. अशा पुण्यात आल्यात मास आहे राज्य करायचं जहागिरी चालवायची आहे पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर होतो कोणी तर दगडा थोंड्यांवर अरे माणसं होती कुठं माणसं दूर दऱ्या फरात परगंदा मा साहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ या या परत या गावा आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत. पण त्याचवेळी रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल त्या सरशी मासाब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर फिरकावून दिली अंधश्रद्धेचं जोकर झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब मी राहीन इथं उद्या माझा झाला निर्वंश तरी आपल्या एकुलत्या शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला अरे मासाहेब राहताय तिथं आपण का नाही रेट परतू लागली घर गरबजू लागली गाव कुजू लागली पण रयते पुढे पुण्याचा प्रश्न पडला गावात राहलो घरात राहलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आहे आपल्याकडं. आणि उठाली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होत स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबारा दिली खत दिली बैल जोड्या दिल्या बघता बघता शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली शेतकरी आनंदित झाला कष्टाला फळ आलं पण त्यातून काळचा कल्लळ उडाला आजूबाजूच्या दऱ्या फऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात थैदोस घालायची सगळं पीक पायातली तुडवायची उभं रानस्त नाबूद करायची डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासेबांकडे गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिक तर आली मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली पण मासा जनावर उच्छाद मांडत्यात उभ्या पिकात फायदोच घालत्यात सगळं पीक नाशिवत्यात काहीतरी करा मासा. मासाहेबांना पळून चुकलं पिक जगली तर शेतकरी जगेल पिक जगली पाहिजे. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौडी दिली जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात तरणीबाण जिगरबाज पोर बाहेर पडली रातोरात पिकाभोवती पहारा करायला लागली एखादं जनावर फुसफसताना दिसलं चित्त्याच्या चपळायला झेप मारायला लागली त्याच्या मुसक्या उडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाटवाला मायसाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांद्याळी आपोआप गोळा झाली. एके दिवशी रात्री 1:30-2 प्रहर होता लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला अचानक बाहेर 5-6 पोरांचा गलका ऐकू आला तसा पहाणे करीत धावत धावत पुढे झाला 5-7 तर निबाण पोर एका पोराच्या खांद्यावर बोलवट रानगव्याचं धूळ पहारेकरने विचारलं काय र तसं कर्णबाण पोरग म्हणाला मासाहेबांनी भेटायचं आहे कारण मासाहेबांनी दौडील की नव जो कुणी जनावराची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊनच आलोय नव
तसा पहारेकरी म्हणणार पर सकाळी की मा साहेब झोपल्यात आता नाही नाही मा साहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही अरे याला का फोडाल्या का रात्र दीड वाजल्यात सकाळी की मा साहेब झोपल्यात आता नाही नाही मा साहेबांनी भेटल्या बिगार जाणार नाही पोरं ऐकायला तयार नाही तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मा साहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या काय गडबड रे तसा कर्णबाण पोरगे सर दिशी पुढं झालं मा साहेब मा साहेब मा साहेब तुम्ही दौड दिली ती नव जो कोणी जनावराची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊन चालू नव मा साहेबांनी एकदा त्या पोराकडं एकदा त्या जनावराकडं बघितलं आणि मा साहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल ते अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मा साहेबांना म्हणालं मा साहेब देहनातच नाही राहिलं बघा आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडं दिलं नसतं एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं गळगळ गळगळ पाणी उघडायला लागलं त्याला हुंका फुटला आलेला हुंका दाबून तो पोर मासाहेबांना म्हणाला मासा सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना धातीचं बळ येतं त्या जनावराची शिकार केली आणि वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचं कडं नको मासा तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या मासा पुढं झाल्या त्याचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझं तसं ते पोर म्हणाल ताना तानाजी मालुसरा उमराट गावचाजी आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली खरतर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजामध्ये नररत्न उगवतात आणि ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधी उगवत नसतात स्वराज्य हे तलवारीच्या पाट्यावर नाही स्वराज्य हे कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे सगळ्यात महत्वाची नाहीतर बघा ना औरंगजेब कुणी साधा नाही बरं आशिया अखंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया अखंडातलं सगळ्यात छोट राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं काबूल पासून कंदहार पर्यंत आणि गंगेपासून यमुनेपर्यंत त्याच्या राज्याचा विस्तार असा औरंगजेबाचं बलाढ्य साम्राज्य तर अवघ्या साडेसहा जिल्ह्यापुरतं पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000 फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य तर माझ्या महाराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसबसा अवघं 35,000 औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 350 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये म्हणजे औरंगजेब मनबर आहे आणि स्वराज्य कनबर आहे मग मनबर औरंगजेब हे कनबर स्वराज्य चिरडायला का टाकलाय हयातीची 36 वर्ष घालवली त्यांनी 36 वर्ष त्याला स्वराज्य उद्ध्वस्त करायचंय स्वराज्य स्थलाभूत करायचंय स्वराज्य संपवायचं आहे आणि स्वराज्यच का स्वराज्यच का तिकडे इराणचा शापवास तसाच आहे अफगाणिस्तान तसंच आहे आदिलशाही तशीच आहे निजामशाही तशीच आहे कुतुबशाही तशीच आहे ते घे ना इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे स्वराज्यच का औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शाहबाजचं आहे अफगाणिस्तानचं राज्य दुर्राणीचं आहे नगरचं राज्य निजामशहाचं आहे विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे पुन्हा राजा सुलतान सम्राट वा बादशहाचं राज्य नाही तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा आहे औरंगजेबानं स्वराज्याच्या यशस्वीतेचंच गणित मांडलं हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत आणि सगळ्यात मोठा धोका येतो तो आणि खराय हो त्याच त्या बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेल आलाय महाराजांकडे तो महाराजांना म्हणाला महाराज आपण जसं महाराष्ट्रात स्वराज्य उभा केलं तसं आता आपण माझ्या बुंदेलखंडात यावं आणि मलाही राज्य उभा करून द्यावं महाराज म्हटले पहिला चालता हो मी तुझ्याकडे यावं तुला राज्य उभा करून द्यावं मग तू राज्य करणार अरे माझ्याकडे कोण आलं मला कुणी मदत केली या मातीत उगवलेल्या माणसांच्या बळावर राज्य मी उभा केलं जे मी इथं केलं ना ते तू तिथं जाऊन कर हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला औरंगजेबाची भीती अनाठाई नाही हे खरंच आहे हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही खरंच आहे अहो तेही जाऊ द्या व्हिएतनाम नावाचं छोटस राष्ट्र आहे
राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्हा एवढंही नाही पण राष्ट्र आहे. गेली 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाट्या सत्ता झुंजावताय. 36 वर्ष झाली बलाट्या अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. कारण काय माहिती आहे? कारण या व्हिएतनामच्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. व्हिएतनाम मध्ये त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी हु ची मिन्न नाव त्याचं, त्याची समाधी आहे व्हिएतनाम मध्ये. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे? त्याच्या समाधीवर लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाम मध्ये. अहो तेही जाऊ द्या. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये MBA पोरांना 100 मार्काचा पेपर आहे शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु अमेरिकेत. तेही जाऊ द्या. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांवर धडा आहे आदर्श राजा असा असावा. पाकिस्तानात जगातली 110 राष्ट्र शिवाजी महाराजांच्या गुरिला युद्धतंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत. मला प्रश्न पडतो, सगळं जग शिवाजी महाराजांचा अभ्यास करतंय, माझ्या देशातल्या माझ्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज किती आहेत? किती आहेत शिवाजी महाराज? एखाद्या मुलाला विचारावं, अरे किती आहेत शिवाजी महाराज? तुम्ही तो 4 मार्काला आहे. एक चौथीचं पुस्तक काढलंय आम्ही राजा शिव छत्रपती विशेष संपल्यानंतर. आता CBSE पॅटर्नचं इतिहासाचं पुस्तक आलंय, 1700 पानाचं पुस्तक आहे. या 1700 पानामध्ये शिवाजी महाराज किती आहेत माहितीये? 4 ओळी फक्त. संभाजींचं तर सोडूनच द्या, ज्ञानोबा तुकोबा तर बाजूलाच ठेवा. कुठला इतिहास शिकणार आहे उद्याची पोरांची? अहो तेही जाऊ द्या. आमची पोरं MPSC UPSC बसतात, तहसीलदार मामलेदार जिल्हाधिकारी होतात. मी त्यांचा इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बघितला. काय त्यांचा अभ्यासक्रम? फ्रेंच राज्यक्रांती, रशियाचा साम्यवाद, इंग्लंडचे चहाचे मळे. आमचे उसाचे मळे जळाले त्याचं बघा ना. त्या इंग्लंडच्या चहाच्या मळ्याचं आम्हाला काय करायचं आहे? माझा तहसीलदार काम करायला कुठे जाणार? पुणे जिल्ह्यात. त्याला तिथला इतिहास कळू द्या, तिथला भूगोल कळू द्या, तिथली परिस्थिती कळू द्या. अहो AC रूम मध्ये बसून आणि बिस्लेरीतलं पाणी पिऊन दुष्काळावर उपाययोजना नाही करता येत, हे कधी कळणार आम्हाला? 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर नावाचं तळ खोदलं. 1972 दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या, पण रायगडावर 11,000 फूट उंचीवर गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी आहे. 72 दुष्काळात लोकांनी रायगडावरून पाणी खाली आणलं, ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना. जर आम्ही 6वीच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकातच छापली तर पोराला 6वीतच कळेल पाणी कसं मुरवावं, पाणी कसं जिरवावं, पाणी कसं साठवावं, पाणी कसं वाचवावं, पाणी कसं वाढवावं, हे कळू द्या ना त्याला. अहो महाराजांच्या काळात माईकचा शोध लागला नव्हता, हे ध्वनी क्षेपणाचं तंत्र विकसित झालं नव्हतं. पण जा रायगडावर, एखाद्याने सिंहासनाजवळ उभारा, दुसऱ्यांनी नगारखान्याखाली या, नगारखान्याखाली कितीही हळू आवाजात बोला, सिंहासनावर ते स्पष्ट ऐकू येतं आजही. परवा राजगडाच्या राजमाचीचं बांधकाम चालू होतं. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधलेले अँटी चेंबर सापडले. अँटी चेंबर ही संकल्पना आताची, महाराजांनी त्यावेळी अस्तित्वात आणली. कधी रायगडावर गेला तर तख्ताच्या मागच्या बाजूलाच अंडरग्राऊंड अँटी चेंबर आहे, बघून या कधीतरी. कुठलं लाकूड जाळ्यावर काळा दूर होतो, कुठलं लाकूड जाळ्यावर पांढरा दूर, कुठलं लाकूड जाळ्यावर निळा ज्वाळा, कुठलं लाकूड जाळ्यावर लाल ज्वाळा, याच्यात संख्या ठरायचे महाराजांचे. आमचा तानाजी कोंडाना घ्यायला गेला, कोंडाना जिंकला, मग मावळ्याने कोंडाण्यावरची गवताची गंज पेटवली, त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आसमानात भेटला आणि कोंडाण्यावरचा तो पांढरा धूर राजाने राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले गड फते. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखादी अशुभ बातमी असेल, रायगडावर काळा धूर केला जायचा, रायगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावर काळा धूर, राजगडाचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडाचा काळा धूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा धूर, दातेगडाचा काळा धूर प्रचितगडावर दिसायचा, मग प्रचितगडावर काळा धूर, प्रचितगडाचा काळा धूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा, मग पन्हाळ्यावर काळा धूर, पन्हाळ्यावरचा काळा धूर सामनगडावर दिसायचा, मग सामनगडावर काळा धूर, सामनगडाचा काळा धूर रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा धूर रंगण्याचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा धूर, पद्मदुर्गाचा काळा धूर स्वर्णदुर्गावर दिसायचा, मग स्वर्णदुर्गावर काळा धूर, स्वर्णदुर्गाचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा, मग सिंधुदुर्गावर काळा धूर. महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर एका तासाच्या आत मेसेज पोहोचायचा. काय झालंय? आउट ऑफ कव्हरेज, नॉट रिचेबल, सभी लाईने व्यस्त आहे, प्रकार नाही हो. हे 350 वर्षापूर्वी असते चालतं, 350 वर्षापूर्वी महाराजांनी नुसतं स्वराज्य नाही उभा केलं, अहो कैक नवे प्रयोग केले. महाराजांनी पहिला विचार केला, अरे स्वराज्य उभा राहील पण त्याचं रक्षण त्याचं काय?
विजय राज साम्राज्य नव्हतं, देवगिरीचं यादवांचं साम्राज्य नव्हतं, मग ते का उद्ध्वस्त झालं? परक्यांचे वळवंटे त्यांच्या छताडावर का फिरले? त्यांच्यात शौर्य नव्हतं, त्यांच्यात धैर्य नव्हतं, त्यांच्यात पराक्रम नव्हता, धाडस नव्हतं, साहस नव्हतं, मग का ही मराठा साम्राज्य असताना का गेली? आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, हे शत्रू आले, हे सगळे दर्यावरनं आले, समुद्रावरनं आले, आमच्या छताडावर थया थया नाचले आणि पळून परत समुद्रात जाऊन थांबले. आमच्यात शौर्य होतं, धैर्य होतं, धाडस होतं, आम्ही पाठला करत सुसात सुटलोही. पण समुद्रात फक्त आम्हाला 5 मैल जायलाच परवानगी होती. आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदीनं आम्हाला रोखून ठेवत होत, 6व्या मैलावर तुम्ही जायचं नाही. परकीय छताडावर नाचत होते, 7 मैलावर जाऊन उभा राहत होते, आम्ही पाठला फक्त 6 मैलापर्यंत करू शकत होतो. शौर्य असूनही ते कारणी लागत नव्हतं. मग महाराजांच्या लक्षात आलं, सिंधू बंदी मोडायला हवी. मग महाराजांनी आंदोलन केलं, महाराजांनी मोर्चा काढला, महाराज उपोषणाला बसले आझाद मैदानावर. काय केलं महाराजांनी? दर्यात कोण जाऊ शकतं? कोणी आगरी भंडारी? महाराजांनी हे सगळे कोणी आगरी भंडारी गोळा केले. दर्यात कोण जाऊ शकतं? मुस्लिम जाऊ शकतात. महाराजांनी दौलत खान दर्या सांगितला स्वतः सोबत आणि त्यांना सांगितलं, दर्या राखला पाहिजे, या उपर दर्यातलं कुणी आलं नाही पाहिजे. अहो ते अरबी लोक यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तरवावर त्यांची आदर उठायचे, माणसं वाटवायचे, नाक कान कापायचे, दर्या रताळून टाकायचे. खवळले महाराज, दौलत खऱ्यावर खराडले, दौलत खा, या उपर जर असे पातक खडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. आणि दौलत खानाला वरती मिळाली तर अरबी आले, आक्रमण करायला आले आणि बघता बघता मराठ्यांचं आरमार सुसार सुटलं, पार मस्कत पर्यंत पाठला करत गेलं. मस्कतला तुंबळ युद्ध झालं, काही अरब दर्यातच कापले गेले, 200 अरब जिवंत सापडले. महाराजांच्या सामने पेश केले, मराठी आरमाराचा हा पहिला विजय होता. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. पहिला हिंदवी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज हे 200 अरब महाराजांच्या पुढे पेश केले. महाराजांनी बघितले, आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा, आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. ऐन डोंगरात आहे, भयान घनगर जंगल आहे, म्हणजे डोंगरा जसा भाग दबा धरून बसावा तसा तो व्याघ्रगड. इतका भयान जळवाचं साम्राज्य, डोंगरावरनं प्रवास करावा लागतो, नदीतनं जावं लागतं, मग केव्हा तरी तो व्याघ्रगड दिसतो. जाणं सोपं नाही हो, दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा, पाकरही तिकडं फिरकत नाही. परवा पुण्यातली 4-5 पुरं फिरायला गेली होती, हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. एखाद्याला गायब करायचं असेल तिकडं नेऊन सोडा. इतका भयान आहे तो अजूनही, त्या काळात कसा असेल? महाराजांनी सांगितलं, या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा, यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, हे मेले नाही पाहिजेत, बस. आणि त्या 200 अरबांना मराठे नुसते मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. त्या आठवड्यातच इतके सुजलेले, एकमेकांनाच ओळखेनात, तो आमच्यातलाच का? इतके मारले. महिनाभरानंतर महाराजांनी सांगितलं, आता हे सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात पाठवा, द्या त्यांच्या देशात पाठवून, पण कोंडाचेला काय पटेना? तो म्हटला, महाराज सोडायचं होतं तर दडलं कशाला, जाऊ दे रे, पण जाऊ दे रे, आदेश होता महाराजांचा, हे सुजलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून, पण कोंडाचेच्या डोक्यातला काही प्रश्नच आहे ना. त्यांनी महाराजांना परत विचारलं, महाराज सोडायचं होतं तर दडलं कशाला? मग महाराज म्हटले, कोंडाजी आता हे सुजलेले त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत कोंडाजी. आणि उद्या चुकून जर कुणी तिरक्या नजरनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघाला? महाराष्ट्रात नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ, भयानक आहे तो राजा, आमची काय हालत केली माहितीये ना, नको जाऊ. ताप नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरनं कुणी बघायची. महाराजांनी दहशत बसवली, कुणी नाही परत दर्यावर, एकही आक्रमण नाही. त्याच्यानंतर आक्रमण झालं फक्त आता 26-11 ला. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 26-11 चा दहशतवादी धारणा झाला, मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. पण काय, गेली 350 वर्ष आम्ही महाराज फक्त डोक्यावर घेऊनच नाचत बसलो.
आम्ही महाराज डोक्यात कधी घातलेच नाहीत. डोक्यावरून मिरवण्यापेक्षा डोक्यात जर महाराज घातले असते तर 26-11 दहशतवादी हल्ला सुद्धा रोखता आला असता. हे 350 वर्षापूर्वी केलं महाराजांनी. पण महाराजांना त्याच वेळी जाणीव आहे, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य उभा करायचा आहे पण स्वतःच्या पायावर उभा केला पाहिजे. अहो तत्कालीन काळात झाचा इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्यावा लागायच्या, दारुगोळा त्याच्याकडनं घ्यावा लागायचा, आणि त्यांनी जर घेणं बंद केलं तर परिस्थिती कधी उद्भवू शकते. महाराजांनी त्याचा विचार केला. महाराजाने कुडाळ डिचोलीला दारुगोळ्याचे कारखाने काढले, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजय दुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, आणि मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. स्वराज्य स्वतःची शस्त्र बनवण्यासाठी स्वयंपूर्ण झालं. अहो महाराजांची गलबत त्यावेळी दरी असायची, पण त्या गलबतात वजनदार तोफा ठेवल्या की त्या वजनानं ती जहाज डचमळायची. जहाज डचमळ की नियम चुकायचा, उपयोग नव्हता आणि तोफेचा बळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराज विचार करायला लागले, काहीतरी केलं पाहिजे. आणि अखेर महाराजांनी विचार केला. महाराज इथं कल्याणच्या कारखान्यात आले, सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणारं, किती वजन ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, तोफ्याचा गोळा पुढे सुटला दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही स्वराज्याची निर्मिती आहे. शिवछत्रपतीने इतका या हिंदुस्थानात दुसरा सृजनशील आणि निर्मितीक्षम राजा झाला नाही, अजिबात नाही. नवनिर्मिती करायला प्रोत्साहन दिलं. नंतर बघा ना, शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला यश कशात आहे स्वराज्याचं. या स्वराज्यात प्रत्येक जण सामील झाला. तोपर्यंत जनता तुमच्या सोबत नसते तुम्हाला राज्य करता येत नाही. असं सरकार लोकप्रिय असू शकत नाही. सरकार लोकप्रिय तेव्हा होतं त्यावेळी जनतेला ते सरकार आपलं वाटतं. महाराजांनी ते केलं. अहो वचननामा काय स्वराज्याचा, रस्ते नीट करतो, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो, काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय. सर्वास पोटास लावणी आहे बास. 18 पकड जातीची 12 उद्योगाची सारी सुतार लोहार चांबार धावी जोशी गुरवानी मुलाळी सारी मारी धंगार कोळी आखरी भंडारी सगळी. अरे कारखाने काढले, सुतारला काम मिळालं, लोहारला काम मिळालं, चांबारला काम मिळालं, प्रत्येक जण पोटाला लागला, स्वराज्यात सामील झाला. अहो सुतार सुद्धा ती फरी रांधताना कोण आनंदाने रांधायचा. अरे या फरीचं जहाज होणार आहे, ते जहाज दर्यात जाणार आहे, ते जहाजावर विजय मिळवील ना, मला अभिमान वाटेल. त्या जहाजाची फळी मी रांधली आहे. मी प्रत्येक जण सामील करून घेतला. प्रत्येक जण स्वराज्याचं यश याच्यात आहे. आणि त्याच्यापेक्षा महाराजाने प्रत्येकाला जबाबदारी दिली. ही जबाबदारी तुझी. शिवकाळ हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही. एकदा दिली ना दिली बस, परत बघायचं नाही त्याच्याकडे. तो काम पूर्ण करणारच कोण, विश्वास होता. आणि मावळ्याने तो राखलाही होता. मावळ्यापासून भावळ्यापर्यंत आणि सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटणार नाही की ज्यानं जबाबदारी टाळली. अजिबात. अहो बघा ना, आमच्या तानाजीनं कोणाचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, राज रायबाच्या लग्नाला यायचो बरं का, मात्र राजांची नजर आहे कोंढाऱ्यावर. आणि कोंढाऱ्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाऱ्या घ्यायचं म्हणे रे. तसा सर्दी शुटला तानाजी, हातात त्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेच कोंढाऱ्याचं पण रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाऱ्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर नाही पोराचं लगेच काढावा. पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंढाला घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दी शिवटला असता तानाजी बोलता काय, राजा पोराचं लगेच काढले राव, पुन्हा लगेच सराय हो फरक आहे. नंतर पन्हाळगडाच्या वेड्यातनं राजा निसटले. बाजी प्रभू सिद्धोजीनाथ निंबाळकर सोबत आहेत. राजा पुढाले गजखिंडीत आले आणि त्याच्यावेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा, काय मोजक्या जमोनिशा मी पुढे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण थोडी बाजी असं नाही म्हटले, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण सापडतंय का, परत आहेच की मी. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं, पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. बघा ना, या देशाच्या लोकशाहीनं
18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी यासाठी आम्ही मतदान करावं. जबाबदारी आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 45%, 50%, 55%, डोक्यावरनं पाणी 60%. म्हणजे 40% लोक आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावत नाहीत, जबाबदारीच चालत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू ग तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल, एकही. आणि मला एक कळत नाही का अडचण काय मतदान करायला? मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळतात? ती ना आमची शोकांतिका लोकशाहीची. अहो ते जाऊ द्या, साधी गोष्ट सांगतो. तू आमची मुलं असतात टू व्हीलरवर, गाडीवर, बाईकवर बसलेली, सणकत रस्त्याने चाललेली असतात, पहेल पहेल स्पीड, अचानक पुढे बोर लागतो, नो एंट्री. आता बोर लावलाय, नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल की, त्याला काय होत आहे? ते घालतं नो एंट्री गाडी यात. मग ते हवालदाराला येतो, पावती फाडा. मागचा म्हणतो साहेब घ्या ना मिटवून, नाही नाही 300 पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून, नाही नाही पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं? त्यांची गाडी तिथून जरा पुढे येते आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय ना. हवालदार काय तुझ्या घरी आलता का? ते बिचारा निमूटपणे त्याची ड्युटी करतोय, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन आपोआप चुकत जातात, आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं बाकीची बटन न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते, आपण सरळ चाललो ना बाकीचे दोरीतच चालणार. गरज आहे आपण सरळ चालायची, आपण आपली जबाबदारी पार पाडायची. अहो तो जपानी माणूस केळाची साल सुद्धा कधी जमिनीवर टाकत नाही, चुकून टाकत नाही. तो तो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, तिच्या अंगावर केळाची साल टाकायची हिचा अपमान केल्यासारखं नाही का? अहो केळाची साल टाकत नाही तो जमिनीवर, थुंकायचं लांबच. आमच्याकडं जिथं बोर्ड येते थुंकू नका, तेच रंग जास्त. काय जबाबदारी पाहतो आम्ही? अहो या मागच्या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोया काढल्या, म्हणजे आल्या गेल्या लोकांची तहान भागावी म्हणून पानपोया काढल्या. पानपोईवर ग्लास ठेवला, पण ग्लास सुद्धा साखळीनं बांधून ठेवला. का? गॅरंटी नाही माणूस पाणी पिल पण ग्लास ठेवेल का? अरे काय प्रकार. अहो शिवाजी महाराजांना पन्हाळा घ्यायचाय, पण पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000 आणि महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल कशी 7,000. आणि महाराज 7,000 फौजेच्या बळावर 36,000 दुश्मन असलेला पन्हाळा घ्यायचं म्हणतायत. महाराजांनी बैठक बोलावली, अनाज दत्तो, मोरोपंत, प्रल्हादपंत, बळाजावची, तानाजी, यशाची, कोंडाची, कडतोची सगळे समोर. आणि महाराजांनी विचार पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळ्यावर दुश्मन 36,000. कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? अहो सगळे चिडीचूप. दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का? 36,000 दुश्मन आहे तिथं. महाराजांनी पुन्हा विचार, कोण जातो? कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? तसा उठून उभा राहिला कोंडाची. महाराज म्या 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 जातो, म्या म्या घेतो पन्हाळा, भले पट्टी शाबास, कोंडाची घ्या घ्या घ्या, तुम्ही पन्हाळा घ्या वा. आणि मग महाराजांनी विचारलं, पण कोंडाजी पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुम्हास तुमच्या सोबत किती फौज हवी? किती हवी फौज? तसा कोंडाजी म्हटला, द्या 50-60 मावळं. राजे म्हटले, 50-60 मावळं? कोंडाची 36,000 दुश्मन आहे, 50-60 काय मागता? तसा कोंडाजी म्हटला, तसं काहीच नव्हतो मागणार, पण ते लईच विचित्र दिसलं असतं म्हणून म्हणलं त्या 50-60 मागणार. अरे काय माणूस, एकटा जायला तयार आहे, एकटा लढायला तयार आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे. आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं, त्याला द्या ना जोडीला. काय नीटच कळत नाही मला. अहो ते आमच्याकडं मुलगी बघायचा एक सोहळा असतो, ते नवरा मुलगा, त्याचे मित्र, घरातले सगळे ज्येष्ठ, असे सगळे मिळून मुलगी बघायला जातात. मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो, मुलगी दाखवली जाते, मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात, मग ते पोहे चहा वगैरे सगळं आटपत. आणि मग सगळं आटपत निघालं, मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो, आता नवऱ्या मुलानं सांगाव मुलगी कशी आहे, आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरान डोसतो, तुला कशी काय वाटते? अरे त्याला काय करायचं? तेवढी तरी जबाबदारी घे ना. काय जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योग नाही. माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे, माझा कोंडाजी एकटा लढायला तयार आहे, तरी महाराजांनी त्याला 1,500 फौज दिली, सोबत तानाजी दत्तोला दिलं आणि कोंडाजी निघाला. 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 वाजता
आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या दिवसा हालचाल नाही. कोंडाणा घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री, आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. म्हणजे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का, प्रस्थानाची वेळ काय, प्रकार नाही. हल्ली आमच्याकडे भेड बाहेर, आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7 मिनिटाला परत घरात, बायको विचारते काय झालं, मांजर अडवं गेलं. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या मांजरला काय वाटत असेल, हे अडवं गेलं. जी माणसं कारण सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून घालत नाही. आणि शिवचरित्र ह्याच्यातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासामध्ये तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही, अजिबात नाही. साधी गोष्ट सांगतो महाराजांची. महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम जन्माला येताना पालथा जन्माला आला. आता पालथ जन्माला येणं आपल्या जरा अशुभ मानलं जातं, अपशकून बरं नव्हे पालथ जन्माला येणं. पण दस्तुरखुद्द महाराजांचाच मुलगा पालथा जन्माला आला. मासाहेब थोड्याशा काळजीत पडल्या, चिंतेतच राजांजवळ आल्या. राजांना म्हणाल्या, राजे राजकुवर जन्मास आले. आता राजकुवर म्हणजे पुत्र, मग तुम्हास मुलगा झाला. पण मासाहेब थोड्याशा काळजीनं म्हणाल्या, पण राजे राजकुवर पालथे जन्मास आले. आता दुसरा कुणी असता तर म्हणला असता झालं, आमच्याच नशिबात का. पण नाही बरं, जसा मासाहेब म्हणाल्या राजकुवर पालथे जन्मास आले, महाराज उद्धारले, बहुत उत्तम, आता दिल्ली पालथी घालतील. पालथे जन्मास आले, आता दिल्ली पालथी घालतील. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. शिवचरित्रात तुम्हाला जागोजागी तो दिसतो. माझा कोंडाची तो दृष्टिकोन घेऊन आलाय. रात्रीच्या 12:30 वाजताला आता महाराजांनी त्याला 1500 फौज दिली. किमान दिलेल्या 1500 फौजेचा तरी वापर करावा का नाही. त्याने अनाज दत्तांना सांगितलं, अवघं 60 गरी माझ्या संगती द्या, बाकीचं हातच पाय त्याला पांगून पांगून उभा करा, आणि प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या. अनाज दत्तो म्हणले, ठीक आहे. सगळी माणसं पाय त्याला पांगून पांगून उभा केली, प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली दिल्या, आणि अवघे 60 गडी घेऊन कोंडाची गडाच्या मागच्या बाजूला गेला. एक कडा हेरला, दोर फेकला, मराठे सरसर वर चढले, वरचे पेंगुळलेले पारेकरी सपासप कापून काढले, खुल्या कत्तला रमली, आपुष्किंकडे आरोडा रक्ताच्या चिरकड्या मुर्द्यांसाठी प्रतांचं खात यात्रांचा हल्ल कडोळ उडाला. तोपर्यंत कोंडाची बेफाम पळत सुटला, त्या किल्लेदाराच्या महालात किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छतावर पाय दिला आणि कोंडाची कडाडला गडाच्या चाव्याने. त्या किल्लेदाराला सुचायचं बंद झालं, तू इकडे तिकडे खाली बघूच नको, खाली माझं 50,000 सैन्य आहे. त्या किल्लेदार नुसतं मानवर करून खाली बघितलं, हे खाली 4-4, 5-5 मशाली घेतलेले. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे, दिला चाव्या काढून. सकाळी कळलं 1500 होते. करतो काय राजकारण, हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही, ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं. आणि महाराजांचं सारं राजकारण त्या बुद्धीच्या कसरतीवर आहे. नाहीतर बघा ना, पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000, महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल 7,000. पण महाराज असं नाही म्हटले, त्यांची 36,000 आहे, आपली 7,000 आहे, बघो पुढच्या पंचवार्षिकला 20,000 करून मग करू हालचाल. जेवढं आहे तेवढं कारण सांगणं प्रकारच नाही, सगळ्यात महत्वाचं. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे. आणि शिवचरित्र या नियोजनाचा व्यवस्थापनाचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. 50 वर्षाचा विषय महाराजांचं, पण 50 वर्षात एक घटना नाही, एक प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. चुकून नाही, एकही घटना नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. फक्त एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, फक्त एक, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्याचंच फक्त नियोजन नव्हतं, बाकी 50 वर्षातल्या प्रत्येक प्रसंगाचं महाराजांनी नियोजन केलं. खरतर धामार 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष 40,000 फौजेनिशी आलेल्या अफजल खानाला प्रतापगडावर आणण्यापासून ते भेटीचा दिवस आणि भेटीचा वक्त ठरवण्यापर्यंत नव्हे, सोबत कोण माणसं घ्यावी कोण नको याच्या पलीकडे. बघा ना, खानाची छावणी खाली माचीवर आहे, राजे गडावरून खाली येणार आहे. राजाने भेटीचा वक्त निवडला बरोबर 12:35. आता 12:35 का, कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. मग आता सूर्य माथ्यावरच का,
तर राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35 आला. 12:30 गड सोडलेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 पोहोचले. आता सोबत माणसं कोण महाराजांच्या? तानाजी आहे, यसाजी आहे, बाजी आहे, कर्तोजी आहे, कोंडाजी आहे, यापैकी कुणी नाही. महाराजांनी या वक्ती घेतला जीवा महाला, या वक्ती सोबतीला घेतला स्तंभाची कवची. तुम्ही शिवचरित्र सगळं बघा. एक व्यक्ती परत महाराजांनी परत नाही वापरली, चुकून नाही, कुठलंही घ्या. एक चाल महाराजांनी पुन्हा नाही वापरली, कुठलीही घ्या. अफजल खानाला भेटून मारलं पण शाहिस्ता खानाला लाल महालात जाऊन कापलं. प्रत्येक वेळी चाल वेगळी आहे, प्रत्येक वेळी माणसं वेगळी आहेत. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडाच्या युद्धातच भेटेल, परत पन्हाळ्यावर नाही. कोंडाजी तुम्हाला पन्हाळ्यावरच दिसेल, तू पुरंदरावर नाही. तानाजी तुम्हाला कोंडाण्यातच दिसेल, तो परत रायरेश्वरावर भेटणार नाही. प्रत्येक युद्धात प्रत्येक प्रसंगात महाराजांनी माणूस वापरलाय अचूक योग्य. कुठला माणूस कुठल्या वेळी कसा अचूक वापरावा याचं अद्भुत तत्वज्ञान महाराजांकडे आहे. महाराजांनी या वक्ती घेतला जीवा महाला का? कारण समोर सय्यद बंड आहे दानपट्टा फिरवणारा, त्याच्यासारखा दानपट्टा फिरवायचा म्हणजे हवा फक्त जीवा. सोबत आहे संभाजी गावची हत्तीसारखा धिप्पाळ, आता तोच का? कारण दस्तुरखुद्द अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरख आणि माणसांची पारख शिकावी ना, ते महाराजांकडनं. निघाले राजे आणि चालता चालता अचानक जीवा महालाला म्हणाले, जीवा कात्री आहे का? आता जीवाला काही कळे ना, अफजल खानाला मारायला निघालोय, तलवार घेतली असेलच की, कात्री कसा? महाराजांनी पुन्हा विचारला, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. जीवा म्हणला, ऐक काढ काढ, पण महाराज काढ रे. पण जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानाला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. किती मायक्रो प्लॅनिंग आहे. निघाले महाराज, पण प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी वाटून दिली. जीवा महालाला सांगितलं, तू अफजल खानाकडे बघायचं नाहीस, तू माझ्याकडे तर अजिबात बघायचं नाहीस, तू कृष्णाजी भास्करांकडे बघायचं नाहीस, तू फक्त सय्यद बंडा बघायचा. फक्त आणि फक्त संभाजी कावजीला सांगितलं, तू आत नको येऊस, तू शामिन्याच्या बाहेरच उभा. आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही, पण चुकून जर अफजल खान बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आणि राजे निघाले. शमेनात आले, शिवाजी करत अफजल खान उठून उभा राहिला. त्याने बाहू फायदावले, आओ शिवाजी राजे. आणि राजे अफजल खानाच्या पिटीत गेले, खानाची पिटी आवडली आणि त्यामुळे खानाची कटार राजाच्या अंदर कपडा सर दिशे निसरली. दगा चालवला, भागणक निघाली, खूप असली भागणक खानाच्या पोटात, दगा करत खान कडाडला, त्यातले कृष्णाची भास्कर धावला, राजाच्या मस्तकावर वार केला. राजा बेसावत अचानक सय्यद बंडाचा दान पट्टाला आणि मस्तक छाटला, त्याचवेळी जीवाचा दान पट्टा, सय्यद बंडाचा दान पट्ट्याचा छटून रिकामाही झाला आणि इतिहास पुटपुटला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रश्न फक्त एक आहे, जीवा महालाने फक्त एक सेकंद उशीर केला असता तर, फक्त एक सेकंद, फार नाही फक्त एक सेकंद, तर महाराजांचं मस्तक कधी छटलं गेलं असतं सय्यद बंडाच्या दानपट्ट्यानं? आणि मग कळतं महाराजांचं नियोजन, तिथं जीवा महालाच का, त्याला तेवढीच जबाबदारी का? महाराज तिथून धडक निघाले. ठरलं होतं असं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजा जाऊन भेटायचं. राजे पोहोचले, पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजाची नजर भिरभिरली, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जातानंतर 10 होते. एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली, कोणतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाहीचे. संभाजी तो कुठे थांबला? कुठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठी मागून थापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला, त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होत, ही का पाय माग थांबलो होतो? राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलं का? तर संभाजी म्हणला, राजा तुम्ही खानाच्या पोटात भावना खूप असली पण म्हणलं मला दैघा नाही म्हणून आणलं का?
राजे म्हणले संभाजी आम्ही खानाच्या पोटात जी भागणं का खोपसली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होत खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच मग हे नसतं धाडस का गेलात नियोजन बाहेर का गेलात संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटलं असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला तुमच्या आई तर म्हणाले असते शिवाजीने स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची खातला नाही संभाजी एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये अरे पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजाने आपल्या सैनिकांवर उगाच नाही म्हणून तर माणसं मरत राहिली स्वराज्यावर आणि मावळ्यांच्या या शौर्यावर तर उभा राहिलं रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन पण हे फक्त शौर्यावर नव्हतं हे चरित्र घडलं होतं चारित्र्यातून शिवरायांचा सगळ्यात मोठा पैलू आहे काही माणसं पराक्रमी असतात पण चारित्र्यशील असतातच असं नाही काही माणसं चारित्र्यशील असतात पण ते पराक्रमी असतातच असं नाही पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून शिवरायांनी शिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अहो शिवाजी महाराजांनी अवघ्या 100 मौलांसोबत लाल मालावर छापा मारला बघता बघता शिवरायांचा छापा आल्याचं बघितल्यावर चाळीसदाकांत पळत सुटला 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 अखेर लपला 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 कुठ बायकांच्या गराड्यात कारण त्याला माहिती आहे शिवाजी राजा बाई माणसाला कधीच हात लावत नाही आपल्यासाठी सुरक्षित जागा जर आता कुठली असेल तर आपल्या बायकांचा घराडा तो तिथंच लपून बसला काय विश्वास आहे बघा महाराजांच्या चारित्र्यावर शत्रूला सुद्धा आणि खरं होतं चाळीसदा खान राण्याच्या घराण्यात हे महाराजांनी बघितलं आणि महाराज जागच्या जागी थोडे पडद्याच्या मग श्वास मंद केला हालचाल मंद केली इतकी की जाऊन शाहिस्ता खानाला वाटलं बहुतेक महाराज गेले आणि शाहिस्ता खान अर्थात राण्याच्या घराण्यात बाहेर पडला राजाला चाहून आणि चित्त्याच्या चपान राजे छेपवले शाहिस्ता खान पडत सुटला राजे धावले आणि खेळत उडी मारून त्याचं संशय चालली सब राजाला म्हटलं गर्दनच मारली पण जीवावरचं बोटावर उभा मला हे नाही सांगायचं तुम्हाला या शाहिस्ता खानाला रोजच्या रोज डायरी लिहायची सवय आहे शाहिस्ता खान गुरुजी नावाने त्याची ती डायरी प्रसिद्ध आहे त्या डायरीमध्ये त्याने हा लाल महालाचा सगळा प्रसंग रेखाटलाय त्यातून लिहितो की शिवाजी राजे वाऱ्यासारखे आले आणि तीरासारखे निघून गेले काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ थांबला आणि मग शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली भाईजान 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 मेरी बेटी गायब है भाईजान त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला जर शिवाजींच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा शिवाजी पोटच्या लेखी सारखीच तिची काळजी घेईल हे शाहिस्ता खान लिहितो काय विश्वास आहे महाराजांच्या चारित्र्यावर अहो पण कशाला महाराजांची माणसं त्या पोरीला उचलतील ती भीती पोटी तिथंच एका पिंपात लपून बसलेली ती सापडली नंतर तेही लिहिलंय शाहिस्ता खानानं पण महाराजांच्या चारित्र्याचा सुरेख पैलू शाहिस्ता खानाने त्यावेळी नोंदवून ठेवला हे महत्वाचं खरं तर या सगळ्या गुणांच्या बळावर रायगडावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला राजे हे छत्रपती झाले या आमल्यांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखर कारणी त्याचं वर्णनही केलं खर तर शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाला जंग जंग पछाडलं राज्याभिषेक रोखायची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिली होती ती श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादुरगड नावाचा एक किल्ला आहे त्या किल्ल्यावर त्याचा दूध भाऊ होता त्याचं नाव होत खान जहान बहादुर खान कोकलदास हेमत जंग कस जोरदार नाव आहे खान जहान बहादुर खान कोकलदास हेमत जंग आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल आपल्याला काय करायचं पण नाव जोरात आहे ना खान जहान बहादुर खान कोकलदास हेमत जंग पूर्वी आपली सुद्धा नावं जोरात होती हो शिवाजी संभाजी तानाजी बाजी येसाजी कुणी नाव घेऊ द्या त्याला जी म्हणावंच लागायचं मालक होतो आपण वजनच होतो नावात बदललं सगळं पण याचं नाव जोरात आहे खान जहान बहादुर खान कोकलदास साहेबाच्या त्याला जबाबदारी दिली राज्याभिषेक रोखायची पण अखेर राज्याभिषेक झाला औरंगजेबानं त्याला खरमरीत पत्र लिहिलं अरे तू तिथं करतो काय या बहादुर खानाने औरंगजेबाला उत्तर पाठवलं हुजूर बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे काय अप्रतिम उत्तर पाठवलं होत पण त्याला माहिती आहे औरंगजेब गप्प नाही बसणार तो वाईट आणणार संतापणार राग काढणार पण त्याला औरंगजेबाचं दुखणही माहिती होत त्याला माहिती होत की टेबला खालून दिलं की टेबलावरून काम होत त्यांनी लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं हुजूर झाली चुकी पण मी उत्तरेकडनं बराच प्रयत्न केला हो पण मला राज्याभिषेक रोखताच नाही आला
अहो महाराजांनी राज्याभिषेकाचा दिवस काय ठरवलाय? 6 जून 1674. आता 6 जूनच का? मुहूर्त होता का? नाही हो, औरंगजेब राज्याभिषेक उद्ध्वस्त करणार आहे महाराजांना माहिती होतं, तो येणार हेही माहिती होतं. 6 जून जाणीवपूर्वक निवडला, कारण 7 जूनला मृग नक्षत्र चालू होत. रायगडावर रोरावत्या पावसाच्या सरी अशा कोसळतात की राज्याभिषेक उद्ध्वस्त करायला आलेला शत्रू रायगडावर पोचेल खरा, परत काय जाईल? जाणीवपूर्वक हे नियोजन आहे हो बारीक. अखेर राज्याभिषेक झाला, त्यांनी सांगितलं मी केला प्रयत्न पण नाही झालं. पण हुजूर, मी इथं बहादुरगडावर 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला तुमच्याकडे पाठवून देतो. औरंगजेबाने वाचलं बहादुरगडावर 1 कोटी, वा 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 छान छान छान, लवकर लवकर पाठवून देणे, इथनं पुढे जाणं नीट राहा. त्याचा राग निम्मा खाली. पण बहादुरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली. रायगडावर समजली, बहादुरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते ना. हंबीरराव मोहिते आले, महाराज म्हणाले हंबीरराव बहादुरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हटले आण तू. दोघांचा संवादच नाही दुसरा. महाराज म्हणाले बहादुरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आण तू. हंबीरराव असं नाही म्हटले गॅरंटी आहे का, उगा हेल्पट व्हायला नको. पण मी काय म्हणतो, पावसाळा झाल्यावरच गेलो तर नाही का चालणार, नाही जरा सर्दीचाही त्रास आहे, अलर्जी आहे मला. कारण नाहीत. महाराज म्हणाले बहादुरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आण तू. बरं तर अन्न सोपं आहे, बहादुरगडावर 35,000 खरी फौज आहे. 1 कोटी आणायचे तर त्या 35,000 फौजेचा मुकाबला करावा लागेल, म्हणजे किमान 40-45,000 फौज घेऊन जावं लागेल. रायगडावर तेवढी फौज होती? और स्वराज्याची पद्धत अशी की दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपल्या शेतीच्या कामाला गेलंय. रायगडावर सैन्य, मग आमच्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येत. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000 रिझर्व फोर्स असायची कायम. हंबीरावाने त्याच 10,000 फौज घेतले, 9,000 आपल्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले. त्या घेतल्या 9,000 फौजेचे परत 2 भाग पाडले, 1 भाग केला 7,000, दुसरा भाग केला 2,000. 2,000 फौज हंबीरावाने स्वतःजवळ घेतली आणि हंबीरराव रायगडावरून निघाले ते पुणे सोलापूर हायवेने सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं, म्हणजे बहादुरगडाच्या अलीकडं करकुंबला येऊन थांबले. आणि 7,000 उरलेली फौज घेऊन त्यांचा सरदार निघाला, तो रायगडावरनं पुण्यात आला, पुण्यातनं रांजणगाव, रांजणगाववरनं शिरूर, शिरूरवरनं नगर आणि नगरवरनं तो श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादुरगडाच्या दिशेनं निघाला. ही 7,000 फौज जशी नगर सोडून बहादुरगडाच्या दिशेनं वळाली, त्याने अवघा हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, ढोल तसे पडवायला सुरुवात केली. बघता बघता धुरा उठत राहिला, नगरा वाजत राहिला, हल्ला कल्लोळ वाजत राहिला. तो हल्ला कल्लोळ बहादुरगडाच्या कानी गेला आणि खेर धावत धावत गेला. हुजूर, क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? अहो हुजूर खरंच आले. बघता बघता तो हल्ला पळून भादुर खरंच्या कानावर पडला आणि त्याची खात्री पडली. आले आले खरंच आले, दिवसाच आले. पण ज्या ती दिवस आलेत भयानक आले असणार. ते रात्री 100-100, 200-200 येतात, छापे मारतात. पण 35,000 फौज आहे बहादुरगडावर हे माहिती असताना दिवसा आले, याचा अर्थ 40-45 तरी हमकास निश्चित असणार. बहादूर खानानं लगेच बहादुरगडावरची 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि निघाला मराठ्यांच्या रोखानं. इकडून मराठे हर हर महादेवचा जागर करत निघाले, तिकडून बहादूर खान यलगावर तत्ता भेंदेन करत निघालाय. दोन्ही फौजात रिषात निघाल्यात. बघता बघता तुंबळ युद्ध माजणार, बाहेर नंदन होणार. बघता बघता दोन्ही फौज समोर आल्या. यलगावर यलगावर तत्ता भेंदेन करत बहादूर खान उचलत राहिला. हर हर महादेव करत मराठे झेपावत राहिले. दोन्ही फौज समोर आल्या. आता युद्ध पेटणार, तुंबळ लढाई होणार. तलवारी उगारल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्याने रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. अरे काय पद्धत आहे खरं, असे असते का लढाई? आला मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 3-4 मैल पाठलाग चालू राहिला. 6 मैलाच्या पुढं मराठे निघून गेल्यावर मग बहादूर खान म्हणला रूप जाओ, भाग गय. मला वाटलं 40-50 हजार असतील.
हे तर फक्त 7,000 आहे. आपलं 35,000 सैन्य बघूनच बहुतेक पळून गेले. आता ना यायचे परत, धाडस असमय होणार त्यांचं. चलो वापस. बहादुरगडाची सगळी फौज वळाली, निघाली बहादुरगडाच्या दिशेनं. 2-3 मैलच गेली तेवढ्यात मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादुरगडाचं डोकं फिरलं. अरे काय लपाछपी चालली आहे खरा, हा काय प्रकार असतो का असा? गर्दीशी सगळं सैन्य वळवलं. इकडून मराठे जोशात येत आहेत. मोकळ सोडत तुला नाही सैतान. मराठे काय उद्योग करतील, मी माहीत फसवतील, खेळतील आणि अंगावर येतील. एकदम सगळ्या सैनिकांना सांगितलं, सावध राहा, सजग राहा, सैतान हे मराठे. परत सगळं मोगल सैन्य त्वेषा त्वेषा निघालं, तावा तावा निघालं. इकडून मराठे सुद्धा त्या जोशात निघाले. हरहर महादेवची किरकारी फुलू लागली. बघता बघता जय भवानीचा जागर झाला. मोगलांची फौज नजदीक आली. आदेश दिला बहादूर खानानं, तलवारी उचलल्या गेल्या. आता वाराची बहुचार होणार. बघता बघता तलवारी उचलल्या गेल्या आणि युद्ध होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागलो. आता बहादूर खान संतापला. काय चाललंय, काय काय प्रकार आहे का? चला मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 3-4 मैल मोगलांनी पाठलाग केला. परत बहादूर खान म्हणला, रुक जा, आता नाही यायचं परत. चलो वापस. सगळं मोगलांचं सैन्य निघालं परत फिरून बहादूरगडाकडं. 5-6 मैलच गेलं तेवढ्यात मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र डोकं फिरलं. आता सोडायचं नाही, पळतील कितपर्यंत ताणायचं. हे दिवसभर खेळवत बसतील आपल्याला असे. अजिबात नाही, काय नाही, बस वळवा सगळे. सगळं सैन्य बरं वैतागलेलं, रागवलेलं, 2 वेळा मराठ्यांनी फसवलंय. तिसऱ्याला परत आता काय जाते, तिथपर्यंत ताणायचं बस. इकडून मराठे जोशात आले, तिकडून मोगल त्वेषात. आता वेळ दौडायचा नाही, बस लगेच हल्लाच करायचा, वळूच द्यायचं नाही मराठ्यांना. मोगल तितक्या भयन वेगात आले, मराठी त्या जोशात. आणि बघता बघता मोगलांच्या तलवारी उचलली गेल्या, वॉर होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. पण बहादूर खानानं ठरलं, आता सोडायचं नाही, आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बस मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 6 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले. मोगल मागच नगर आलं, मोगल मागच शिरूर लागलं, मोगल मागच. एका सरदारने विचारलं, हुजूर आगे ते परत येतील, एवढाच उद्योग करायचा काय? चल आला मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं रांजणगाव लागलं, मोगल मागच. मराठे पुण्यात पोहोचले, मोगल मागच. पण मराठे जसे पुण्यात पोहोचले, काही मराठे सासवडच्या घाटात, काही मराठे कात्रच्या घाटात आणि काही मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात आला खरा, पण मराठे कुठे दिसायचे ना? कहा गए यही तो थे. त्याला सगळं मोगलांचं सैन्य दऱ्याखोऱ्याकडे कपऱ्या पालत्या घालायला लागलं. मराठे सापडेच ना. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3च फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याच काम नाही. शोधून शोधून सुद्धा सापडे ना म्हटल्यावर मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, जीत गए हम, भाग गए भगोड़े मराठे, भगा दिया उनको, अब नहीं आएंगे, उनके इलाके में मचा दी धूम, क्या सामने आएंगे, चलो अब. और छाती काढूनच बहादूर खान निघाला, पराभूत केलं मराठ्यांना, निघाला तिकडं. पण बहादूर खान आपल्या 35,000 फौजेंशी पुण्यात पोहोचलाय एवढीच बातमी हेरांनी बहादूरगडच्या अलीकडं करकुंबला उभा असणाऱ्या हंगेरो भेटेना दिली. बहादूर खान 35,000 पुण्यात आहे, इकडचं रान मोकळंच आहे. आणि मग 2,000 फौजेंशी हंगेराव सरळ बहादूर खानावर तुटून पडले. हे वॉचमन गेटमन फडफडून सुजवले, 1 कोटी रुपये उडवले, 200 दक्षिणी घोडी मिळवली. जेवढा किल्ल्यात किमती सामान आयवाज होतं सगळं त्या 200 घोड्यावर लागलं. खरं तर हंगेरावांना तिथलं सगळं घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेत नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लागलेलं सामान घेऊन हंगेराव परत करकुंभ सांडस पाटस करत पुणे सोलापूर हायवेनं रायगडावर. तिकडे जीतम जीतम करत बहादूर खान निघाला होता नगरवरनं बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला, त्याला काही कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला पुढा आला, त्याने विचारलं, ये क्या आहे? ते सुजलेला म्हणाला, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे तो हम किनके पीछे थे? मराठों के हुजूर. तो इधर कौन आया था? मराठे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळालं, असं बनवलं होय, म्हणजे 7,000 फौजेनं आपल्याला इकडं पळवत नेलं आणि 2,000 फौजेनं तिकडं काम केलं. या खुदा काही सहाय्य मराठे. सुचायचं बंद झालं हो त्याला. युद्ध न खेळता
35,000 फौजेला सामोरही न जाता आपला एकही मावळा न गमावता स्वराज्याची कुठलीही हानी होऊ न देता शिवाजी महाराजांनी अलगद 1 कोटी रुपये मिळवले. हा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ज्याला मी गुरिला युद्धतंत्र म्हणतो. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा असा आम्ही महाराजांचं जे वर्णन करतो ना ते एवढ्यासाठी. हाताशी फौज नाही, साधन नाही, संपत्ती नाही, तरीही 1 कोटी राज्य या राजाने उभा केलं. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा आमचं अवघड झाला. महाराज शून्यातनं विश्व उभा करतात, आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावे, तलवार द्यावे, एवढंच काय, त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणात नेऊन सोडावा, मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लडके लढू कसा, एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे म्हणजे पळून तरी जा, पळून तरी कसा, घोड्यावर बसली दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली, मुंगी मुंगी ती मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढं असं, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आलीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरचा कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं नाही लागत, रस्ता नाही दाखवावं लागत. मुंगी कनबरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कनबरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले. तर या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर महाराजांनी 1 कोटी मिळवली. आता पार्टी नाही हो, परिणामांची जाणीव न ठेवता जी माणसं कृती करतात ती कायम अपयशी ठरतात, आणि परिणामांची जाणीव ठेवून जी माणसं कृती करतात ती कायम यशस्वी होतात. 1 कोटी पळवण्यापुरता डाव नव्हता. महाराजांनी त्याच्या नंतर काय परिणाम होतील याची चाहूल घेतलेली. त्यांना माहिती आहे बहादूर खान गप्प नाही बसणार, तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, तब्बल 1,00,000 फौज, त्याची 35,000 आणि 1,00,000 घेऊन तो रायगडावर हल्ला करेल. रायगडावरचा त्यांनी आता या समय हल्ला केला तर आपली फौज किती, 10,000 मुकाबला होईल कसा? मग त्याचं आक्रमण रोखलं पाहिजे. कधीपर्यंत? आपलं सैन्य परत येईपर्यंत. आपलं सैन्य गावातून परत कधी येणार? पावसाळा संपल्यावर, म्हणजे 4 महिन्यांनी. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचा रायगडावरचं आक्रमण रोखलं पाहिजे. सुरू झालं राजकारण. आणि महाराजांनी मग आपला वकील काझी हैदर तो पाठवून गेला बहादूरगडावर. काझी हैदर बहादूर खानाची भेट घ्यायला आले, पण बहादूर खान भेटच घेणार, ते बाबा बनवतात फार. राजकीय वकिलाची भेट घ्यावी असा राजनैतिक नियम आहे, नाही लागलं त्याला भेटावं लागलं. मग ते काझी हैदर आले, बहादूर खानाने विचारलं हा क्या है. मग काझी हैदर साहेब म्हणाले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या प्रसंगाची आम्हाला तीव्र जाणीव आहे. असे दिवसा ढवळ्या 1 कोटी हातातून जाणं याचं दुःख साधं नाही, पण हुजूर चुकून झालं, इट्स अन ऍक्सिडेंट, अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या शक्तीची जाणीवच झाली नाही आणि म्हणून घडलं चुकून. पण जशी तुमच्या शक्तीची जाणीव झाली आमच्या महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्यात जळता येत होते, 3 दिवस झालं जेवले नाहीत. शेवटी आज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः जा, बहादूर खान साहेबांना सांगा की आम्ही विनाअट विनाशर्त तुम्हाला 10 किल्ले द्यायला तयार आहे, संभाजीराजांना तुमच्याकडे चाकरला पाठवायला तयार आहे, आणि हुजूर तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही आदेश द्याल तेव्हा आमचे स्वतः महाराज 10,000 फौजेनिशी तुमची सेवा करायला यायला तयार आहेत. एवढं ऐकलं तसा बहादूर खानानं उडीच मारल्या, 10 किल्ले विनाट संभाजी महाराज आत्ताच घेऊन यायचं ना संभाजीना. मग शिवाजी महाराज कधी येत आहेत? काजी साहेबांना कळलं, मासा गळाला लागला. मग काजी साहेब म्हणले, नाही हुजूर हे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणारच आहे, देणारच आहे, फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. काय 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 काय? नाही, हे जे आमचं महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराज स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी. बस एकदा बादशांचे शिक्क्याचे कागद आले, हे सगळं तुम्हाला मिळाले. बहादूर खानला त्यात काय दिलं? दिलं दिलं. पण आता आजच्या सारखी पद्धत नाही, लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवला, हा बादशाजी आलेत वकील महाराजांच्या, देतो म्हणतात 10 किल्ले संभाजींना पाठवतायत, महाराज स्वतः येत आहेत. हो नाही, फक्त शिक्क्याचे का ईमेल करताय, व्हॉट्सअपच पाठवून द्या. नव्हता हो कळत असा, काय हवंय हे माहिती घेऊन इथून सांडणी स्वार आग्र्याला जाणार, त्याला पोहोचायला लागणार 2 महिने, तिथून तर औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार परत महाराष्ट्रात येणार, यायला लागणार 2 महिने. झाले किती आक्रमण, किती काळ रोखायचं आहे,
पेडगावच्या शहाण्याची म्हण ऐकली. पेडगावचे शहाणे ऐकले असेल प्रत्येकाने. हा बहादूरगड पेडगाव मध्ये आहे आणि हा तिथला शहाणा बहादूर खान, त्याच्यावरनं म्हण पडली आहे पेडगावचे शहाणे. त्याला कळलंच नाही काही. आता शिवाजी महाराज 10 किल्ले द्यायला तयार आहेत, संभाजीना पाठवायला तुम्ही हल्ला करायची गरज काय? 4 महिने तो निवांत. इकडं महाराजांनी मात्र या 4 महिन्यात 80,000 फौज रायगडावर गोळा करून ठेवली. आणि मग महाराज म्हटले ही आता कधी पण. पण तिकडून औरंगजेबाला पत्र पाठवलं 4 महिन्यानंतर, अहो मानाचा हत्ती पाठवला बहादूर खानाला, साधा पराक्रम नाही हा. अहो दख्खन घ्यायला आलेले सरदार एक खण घेता आला नाही त्यांना. औरंगजेबाच्या कुठल्याही सरदारला गड जिंकताला नाही महाराजांचा. आणि या बहादूर खानानं 10 किल्ले ऐके मिळवले. केवढा मान सन्मान औरंगजेबानं केला, मानाचा हत्तीच पाठवला. बघितल्यावर बहादूर तर काय बेफाम खुश. त्यांनी लगेच आपले 2 वकील त्यांना सांगितलं हे शिक्याचे कागद घ्या, पहिली रायगडावर जा, ते घेऊन या 10 किल्ले संभाजी महाराज काय काय देताय ते पटकन. मग बहादूर खानाचे वकील रायगडावर गेले, महाराजांनी भेटायला बोलावले. मग महाराजांनी विचारलं काय आहे? नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडे. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे एकपोटी पळवले? कधी? अहो तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? आमच्या बहादूरगडावर. कशाला? अहो एकपोटी पळवायला. कुणाचे? अहो आमचे पळवले ना. त्याच्यानंतर तुमचे वकील आले. मग ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना चाकरला पाठवतो. धारणी सुटले महाराज तुमच्या त्या बहादूर खानानं. तलवारीचा साकुटला ते गती माग दाखवा मास की आमचा पुत्र धडवा त्याच्याकडे तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पवाल. मान खाली घालून गेले वकील. तिकडे बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले तसा पुढे गेला. क्या 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 हुआ? वकील म्हटले पुन्हा फसवलो. डोकं मारून घ्यायची पाळली बहादूर खानाची. बरं तो करतो का? त्यात सगळं कळवलंय औरंगजेबाला. शिक्क्याचे कागद आता काय? या बहादूर खानानं प्रामाणिकपणे परत सगळं औरंगजेबाला कळवलं की त्या शिवाजीने आम्हाला परत फसवलं. एवढं कळाल्यावर औरंगजेबानं या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं. ते खरमरीत पत्र खर तर आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, अरे तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड खजाना घेऊन जाता, आपट बचमियत घेऊन जाता, बलाढ्य सैन्य घेऊन जाता, तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या शिवाजी राजा बरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजीने आम्हाला फसवलं. अरे तो शिवाजी तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे? बहादूर खानानं याही प्रश्नाचं उत्तर पाठवलं. तो म्हटला हुजूर तुम्ही मला विचारलं तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे? हुजूर तो शिवाजी राजा आग्र्यात सुद्धा आला होता, तुम्हाला कसं फसवलं? आम्हालाही तसंच फसवलं. आपल्या पुऱ्या हयातीत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही, त्याला भीती होती. अहो सरदारांचा पराभव झाल्यावर किमान त्यांच्या रागावता तरी येत आहे, पण शिवरायाने आपलाच पराभव केला तर रागवायचं कुणावर? चुकून नाही आला तो. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. जगात तुलना नाही, आंतर जगात नाही, अजिबात. जगात जेवढे जेवढे सेनापती होते, जेवढे जेवढे बलाढ्य योद्धे होते, महाराजांनी त्यांचा सपशेल पराभव केलाय. सपशेल. महाराजांच्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या समोर जे जे शत्रू आले त्यातले फक्त दोघच भारतीय होते, फक्त दोघ. बाकीचे उरलेले सगळे परकीय परदेशातले होते, त्यांच्या त्यांच्या देशातले मानांकित सेनानी होते. फक्त दोघ इथले, एक अफजल खान तो भारतीय आहे या मातीतला येतो, आणि दुसरा मिर्झा राजा जयसिंग तो इथला आहे. हे दोघच भारतीय महाराजांच्या सामने आलेले, पराभूत झालेले. बाकी सगळे परदेशातले आहे. त्याचे लाल महालात बोट छटली. तो अबुतालिब मिर्झा नवाब शाइस्ता खान तुर्कस्तानचा येतो. तुर्कस्तानचा नवाब औरंगजेबाचा सख्खा मामा आहे. ते तो प्रति औरंगजेब बंगाल जिंकून दिलाय त्यांनी, असा बलाढ्य सेनानी महाराजांनी 3 बोट छाटली. पहाट व्हायचा गायब झाला, परत नाही आला. तो बहलोल खान पठाण, सिकंदर चदर खान पठाण, हे सगळे पठाण अफगाणी आहेत, अफगाणिस्तानचे आहेत. तो दिलेर खान मंगोलियन आहे. हा बाबा मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा. सिद्धी जवहर, सिद्धी सलामत खा हे सगळे इराणी आहेत, इराणचे आहेत. सर्वोत्तम युद्धे महाराजांनी त्यांचा पराभव केला. आणि तर लोणावळ्याच्या खिंडीत, उंबर खिंडीत त्याचा महाराजांनी कोंडून पराभव केला, तो कर्तलब खा.
तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे. त्याचा पराभव केला महाराजांनी, परत नाही आला. इंग्रज पराभूत, फ्रेंच पराभूत, डच पराभूत, पोर्तुगीज पराभूत, सगळ्यांचा पराभव केला या राजाने. 350 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये 3 वृत्तपत्र प्रकाशित होत होती. लंडन गॅझेट हे लंडन मधलं प्रकाशित होणारं वृत्तपत्र. शिवाजी महाराज आग्र्यातनं सुटले त्याची पहिल्या पानावर बातमी आली आहे लंडन गॅझेट मध्ये. त्यावेळी त्या लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर शिवाजी महाराजांचा उल्लेख, द किंग ऑफ स्वराज्य असा नव्हता, द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता, महाराजांचा उल्लेख होता द किंग ऑफ इंडिया शिवाजी. सर्वोत्तम सगळ्या क्षेत्रातला राजा. मी वारंवार सांगतो, विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी नुसतं नाव नाही, शिवाजी नुसतं कर्तृत्व नाही, शिवाजी नुसतं नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे, माझ्या क्षेत्रातलं शिवाजी व्हायचं आहे, सर्वोत्तम. बस मी शेती करत असेल अशी शेती करेन की जिल्ह्यानं म्हटलं पाहिजे नाद नाही करायचा, हा शेतीतला शिवाजी आहे. शिवाजी म्हणजे सर्वोत्तम बोलणं. खर तर या शिवजयंतीला तुम्ही काय करता मला माहित नाही, पण किमान ज्या गडकोटांनी महाराजांचं हे स्वराज्य वैभव उभा केलं त्या गडकोटांकडे जात चाला. तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला किती आनंद होईल हे मला माहिती नाही, पण तुम्ही तिथं आल्याचा त्या गडकोटांना मात्र नक्की आनंद होईल एवढं मात्र सांगतो. अहो, गेल्या महिन्यात बांधलेला पूल मागच्या आठवड्यात ढासळला आणि लोक विचारायला लागले काय मिक्सर वापरलं होतं गुणाष्टौक. पण 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले गड मात्र अजून जसेच्या तसे आहेत. लोक विचारतात महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल कुणाष्टौक. खरं तर मिक्सर काय वापरला असेल खरंच कुणाष्टौक, पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की, त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढी मात्र नक्की. तो प्रामाणिकपणा बघायचा असेल तर त्या गडकोटांकडे जरूर जा, इमानदारी जाणायची असेल तर त्या गडकोटांकडे जा. तिथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घ्या, पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेली मावळ्याच्या रक्ताच असेल. तिथला पत्तर ना पत्तर माझ्या मावळ्याच्या जीवनाची चित्रकथा सांगेल, सांगेल मातीसाठी कसं लढावं, कसं जगावं आणि कसं मरावं. ही तीर्थस्थान आहेत आमची, प्रेरणास्थान आहेत आमची. मी परवा पुण्यात होतो एका किल्ले स्पर्धाच्या उद्घाटनाला. माझ्या आधी एक जण बोलता बोलता म्हणाले मी राजस्थानला गेलो, आहा काय तिकडचे महाल काय जपलेत त्यांनी, त्या उत्तरेतले गडकोट जसेच्या तसे काय ठेवले, तो दिल्लीचा लाल किल्ला अहो काय जसाच्या तसा, तो आग्र्याचा ताजमहाल काय जपलाय, आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय. मला वाईट वाटलं, रागही आला. मी त्याला म्हटलं खरंय तुझ, त्या राजस्थानाचे महाल जसेच्या तसे आहे, त्या उत्तरेतले गडकोट तेही जसेच्या तसे आहेत, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाच्या तसा आहे, मान्य आहे. आमचं सगळं ढासळलं हेही मान्य आहे, पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहितीये, त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या. ये ये नर त्यांच्या महालांमधनं फक्त नुपुरांचे झनत्कार आणि पैंजनाचे स्वर निनादलेत. माझ्या भिंती भिंती मधनं हर हर महादेवचे जागर झालेत, त्यांच्या भिंती मधनं मद्याचे प्रवाह वाहिलेत आणि माझ्या भिंती मधनं रक्ताचे पाद धावलेत. अभिमान आहे मला, माझ्या किल्ल्याचा बुरुज ढासळलाय, हो ढासळलाय, पण स्वराज्याचं रक्षण करताना तोफेचा गोळा खाऊन ढासळलाय. तटबंदी कोसळली हो मान्य आहे, पण स्वातंत्र्याचं रक्षण कसं करावं हे सांगताना कोसळली ती, अभिमान आहे मला. पण जेवढं कोसळलं तेवढं बस झालं, नाहीतर उद्या रामायण घडलं होतं असं विचारणारे खरंच शिवाजी महाराज जन्माला आले होते का असाही प्रश्न विचारतील, आणि पुरावे म्हणून दाखवायला आमच्याकडे गड किल्ले सुद्धा शिल्लक नसतील. उद्याच्या पिढीसाठी ही प्रेरणास्थानं म्हणून जपली पाहिजे. अहो त्या अमेरिकेला इतिहास नाही, 350 वर्षापूर्वी ते राष्ट्र जन्माला आलं, 350 वर्षापूर्वी. पण 350 वर्षापूर्वीचा दगड सुद्धा त्यांनी काचेत ठेवलाय, काचेत ठेवलाय दगड त्यांनी, का 350 वर्षापूर्वीचा आहे दगड काचेत, का 350 वर्षापूर्वीचा आहे. अहो त्यांनी दगडाची स्मारक केली, आम्ही स्मारकांची दगड करून टाकली. आमच्या पूर्वजांचा हा जाज्वल्य इतिहास आम्ही जपायला हवा. शिवप्रभूंनी आपल्या आयुष्यात जो विचार वारसा दिला तो आम्ही नुसता डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन मिरवायला हवा, तर उद्याचं स्वराज्य आणि स्वराज्य उभा करता येईल.